वामना, ए वामना, हॅलो, ये लोकरे, ये काय आपण ये हा तू आलीस, बेस्ट. हा बैस. आपण काय? अरे बैस तर खरं, बैस बैस. रुद्र, रुद्र, हा आजोबा काय आलास तू? गुड, ठीक आहे. हा हे आप हे काय? एक कर्तव्य पार पाडायचं होतं, पाडलं. हे पैसे. कसले? अरे दिग्नेशचे पैसे, 4 लाख रुपये परत करायचे आहेत ना. नाही अप्पा, म्हणजे घाई नाही असं नाही आहे, पण तुम्ही कशाला देत आहे? माझं लोन पास होणारच आहे आत्ता. ते पैसे तू तुझ्या स्वतःसाठी ठेव. ओ आजोबा, बाबा मी काहीतरी करेन ना. तेच मला नको होतं, म्हणून माझी एफडी मी मोडली. पोरानो, आता तुम्हाला तुमच्या पैशाची जास्त गरज. वामन, मोहितचं भविष्य तुला घडवायचं आहे. पुरीचं लग्न करायचं आहे. पैशाची गरज लागेल. रुद्रा, आता तू बाप होणार आहेस, जबाबदारी वाढणार आहे, पैशाची गरज लागेल. हो की नाही? अरे माझं रे काय, मला कुठं जग जिंकायला जायचं आहे? या पैशानं कुठं मला बंगला बांधायचा आहे? आणि लागले जरूर तर आहात ना तुम्ही. महत्वाची गोष्ट एकच आहे की ज्याचे पैसे आपण घेतले त्याचे पैसे आपण परत करायला पाहिजे ताबडतोब. म्हणजे आपल्या डोक्यावरती ऑब्लिगेशन राहत नाही रे. काय ग? हा खरं ना? हो मामना, हे पैसे परत कसे करायचं याचं टेन्शन मी तुझ्या चेहऱ्यावरती रोज पाहत होतो. ते टेन्शन काढून टाक, हे पैसे घे आणि त्यांची तरफ परत करून टाक. अरे त्याने सुद्धा खिशातनंच पैसे काढले असतील, त्यांना सुद्धा गरज लागेल. न मागता त्यांनी आपल्याला पैसे दिलेत, आपण सुद्धा न मागता त्यांना पैसे परत करायचे. काय गाते ते हो ना? हो अप्पा, तुमचे हे पैसे परत कधी करायचे? मी माझे हो उद्या, उद्या संध्याकाळच्या आत मला माझे पैसे परत हवेत. नाही म्हणजे पूर्वी एकदा मारलं होतं, पुन्हा मी मार देईन आणि घराच्या बाहेर हकलून देईन. हा प्रश्न विचारतोय काय रे, सांग ना. घे असे घे आणि परत करून टाक. आदिती पत्ता सांग बघू त्याचा. आता माहित नाही म्हणू नको, आत्ता जातो आणि त्या जिग्नेशचे पैसे परत करून टाकतो. बस बाबा मी SMS करते तुम्हाला. SMS? अप्पा तुम्ही माझ्या डोक्यावरच मोठं ओझं हलकं केलं. चल रे, नाटकातली वाक्य कसली बोलतो. जा सगळ्यांना काम करायची आहे. पण जा, पण जा. हाय, क्या टेलिपथी है यार, तुझे ही याद कर रहा था. अब अपने बारे में सोच. काय झाला? अरे बाबा येत आहेत तुझ्याकडे. अच्छा आहे. पैसे परत करायला बरं का? वॉट वॉट नाही वाट. वही लगा दी तूने मेरी. अदिति, अदिति घर पे किसी को पता नहीं है कि मैंने 4 लाख रुपए दिए है यार. माता, अब क्या अदिति, पापा भी घर पे है यार. अरे बाप रे, अब क्या? तुझे पहले बोला नहीं आता दीदी? जिग्नेश मने क्या खबर थी, मने तो ये लोगों ने पोता ना विषय बात करवी छे. वाह, क्या गर्लफ्रेंड मिली है बॉस. अदिति कुछ भी करके रोकना पड़ेगा. काय करा वो, अरे आतापर्यंत काय अर्ध्या रस्त्यात पोहोचले असतील. अरे अदिति वो घर पे आ जाएंगे तो मैं रास्ते पे आ जाऊंगा. क्या करेंगे यार. एक काम कर, तू फोन रख, मैं कुछ करता हूँ.
अरे तू रखना, मैं कुछ करता हूं ना यार। डबा काय झालं? काय नाही कावेरी, मग तू अशी गप्प कायस? डब्यात पातळ भरजे त्यामुळे सांभाळून द्या कावेरी। काय झालं? खरंच काय नाही, कालचा राग असून गेला नाहीये। पोचल्यावर फोन करा। जाऊ आपण तुझ्या मैत्रिणीला भेटायला एकदा, नक्की जाऊ। ओके इट्स ओके, तुम्हाला उशीर होतोय, निघा आता। येतो मी। रोहन प्रश्न तिच्या बरोबर जाण्याचा नाही, तुम्ही कोण आहात ते दाखवून द्यायचाही नाहीये। प्रश्न आहे तुमच्या बरोबर आपल्या दोघांमधले क्षण जगण्याचा। तुमचा प्रत्येक क्षण माझ्या बरोबर आणि माझा प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर शेअर करण्याचा। मुळात असे क्षण खूप कमी अनुभवलेत आपण। आपण जे काल जगण्याची शक्यता होती, पण अनफॉर्च्युनेटली आय मिस इट। दुःख झालंय पण ठीक आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी वेळ लागेलच ना। आय एम सॉरी रोहन। जिग्नेश हॅलो। हां बाबा। ए बाबा कोण? मैं तेरा बाबा भी बनी हूँ। अरे बाबा, अदितिचा तो बाबा तरे ना। तो क्या हुआ, तुझा बाबा नहीं है? अरे तो चाचा काका मामा कुछ भी रखिए। एक मिनट, तू माला मिस्टर वामनराव देशमुख बनायचं कळला? ओके ओके, आप घर पे पहुंच गए? अरे वाह, क्या नेटवर्किंग है तुम लोग का। नहीं नहीं, अभी 5 मिनट में पहुंचूंगा। तो मत आइए। पैसे देने आ रहा हूँ। फिर भी मत आइए। अरे कमाल है, पहिला गुजराती है पैसे देता असताना सुद्धा नकावी म्हणून म्हणतो। हाँ क्या? वो क्या है ना अंकल, घर पे कोई नहीं है। तो तू कहाँ है? मैं बीच में हूँ। कब? मतलब घबराइए नहीं, मैं अकेला हूँ, अदिति घर पे। हाँ हाँ पता है पता है। एक काम कीजिए अंकल, मैं आपकी ऑफिस पे आके पैसे लेता हूँ ना, आप क्यों तकलीफ ले रहे हैं? नहीं नहीं, ऑफिस में नहीं आना तुम। क्यों? देखो मैं अगर तुम्हें ऑफिस में पैसे देता हूँ कोई देख लिया ना तो समझेंगे खंडनी वसूल कर रहा है तू मेरे से। तू एक काम करना, वो हमारे ऑफिस के सामने कॉफी शॉप है वहाँ पे पहुँच जाना। कॉफी शॉप? हाँ, कॉफी के पैसे मैं दूंगा, समझे ना, आ जाना वहीं पे। ओके अंकल, मैं निकलने से पहले आपको एक फोन करता हूँ। ठीक है ठीक है। सगे दिवसाच्या टाइम टेबल ची वाट लावणार यार। अरे भाई साहब, एसी बस गया क्या? एसी ब... तुम? मैं ना तुम्हारे पाचवी को पूजा हूँ। क्या? नहीं नहीं कुछ नहीं कुछ नहीं, तुम मेरे पाचवी को पूजो, जहाँ जाता हूँ वहाँ टपक जाते मेरे पीछे। मैं टपक जाता हूँ? नहीं तो क्या, मुझे तुम जैसे आदमी के पीछे खड़ा ही नहीं रहना है। और मैं तुम्हें आगे खड़ा भी नहीं रहने दूंगा, क्योंकि लाइन में पहले मैं खड़ा हूँ। ना आगे ना पीछे, मैं अपनी लाइन खुद बनाऊंगा। हेलो, इकड़े इकड़े, लाइन इकड़न चालू होती है, कुठून ही लाइन चालू करता, काय माणूस है। ए तू क्या पे? ओ भाई साहब, भाई साहब लाइन यहाँ से शुरू होता है। नहीं नहीं क्या, नहीं नहीं यहाँ पे आ जाओ ना। हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होता है। अहो अहो, अशा माणसाच्या मागे उभे राहू नका, जे स्वतःच लाइनवरती नाही आहेत। कसा आउटलाइनला गेलाय बघा। ए आउटलाइन का किसको बोला? तुमको। तुम लाइन में खड़े हो क्या? क्या बोलूं तुमको आउटलाइन का? नहीं तो ये तो मेरी गाड़ी सर्विस में गई है, वरना मैं बस में कभी नहीं आता। गाड़ी गाड़ी गाड़ी, क्या गाड़ी गाड़ी करता है रे? मेरे 2 करोड़ की गाड़ी के सामने तेरी गाड़ी क्या है? अब भी यहाँ पे आके खड़ी रहेगी, शोफर ड्रिवन है, और शोफर का पगार है ना गवर्नमेंट देती है, गवर्नमेंट, समझा? मेरे 2 करोड़ की गाड़ी के सामने तुम्हारी 10 लाख की गाड़ी, क्या औकात है क्या तुम्हारी? औकात की बात मत करना, मेरी गाड़ी सर्विस में नहीं होती ना तो मेरी ये नौबत कभी नहीं आती। पेट्रोलला पैसे नसेल गाडी गाडी करतो। बस
देखो इंसल्ट कर रहे हो तुम मेरी। हाँ करता हूँ तो ये बर्दाश्त नहीं करूंगा मैं। अरे मत करो बर्दाश्त, किसने बोला तुमको बर्दाश्त करने को, क्या कर लोगे तुम? एक मिनट, तुम अपने आप को समझते क्या हो? मुख्यमंत्री सीएम समझता हूँ खुद को, क्या करोगे बोलो। जा जा एसी टैक्सी से जाऊंगा क्या? एसी टैक्सी से खड़ा रहे धूप में मुख्यमंत्री। ये ओ इकड़न इकड़न लाइन इकड़न सुरू होती है। चलो भाई मे आई कम इन सर? हाँ यस कम इन। कसे आहात मिस्टर रोहन? आई एम फाइन सर थैंक यू। खरं सांगू मला तुम्हाला शिपाई पिऊन या नावानी हाक मारायला एकदम ऑकवर्ड वाटत, किंबहुना मी कुणालाही हुद्द्यावरून हाक मारायचं टाळतोच, आणि त्यात तुमच्यासारख्या डबल ग्रॅज्युएट माणसाला पिऊन म्हणणं म्हणजे अगदीच। सर अधिकार आहे तो तुमचा। अधिकार, हुद्दा आणि काय म्हणतात त्याला कर्तव्य, अशा शब्दांची एलर्जी आहे मला। खरं सांगू मला असं प्रामाणिकपणे वाटतं माणसा माणसामध्ये माणुसकीचं रिलेशन असावं। काही स्टेशनरी डिलिव्हर करायची होती एका शाळेत। येस सर। आणि हो पैसे आत्ता घेऊ नका। ओके सर। सर पण कुठल्या शाळेत डिलिव्हरी द्यायची ते शाळेचं नाव नाही सांगितलं। तुमच्याच आईच्या शाळेत। काय झालं? अनुसया देशमुख माझी आई आहे। मग मी तिथे गेलो आणि तिने मला पाहिलं तर? तर मग काय? सर प्लीज दुसऱ्या कुणाला तरी पाठवा ना, मी हवं तर जगन्नाथला सांगतो। नाही पण सर मी मगाशीच म्हणालो तुला की मी मैत्रिणी वागतो याचा अर्थ असा नाही की मी माझी कामं बाजूला ठेवतो। तुझ्या खांद्यावर मी प्रेमाने हात ठेवला तरी सुद्धा तुला तुझीच कामं करावी लागतील। वेल जगन्नाथ रजेवर आहे, तो नाही आलाय ऑफिसमध्ये, त्यामुळे ती डिलिव्हरी तुलाच करावी लागेल। बरोबर आहे सर, पण मी इंटरव्ह्यूच्या वेळेलाच सांगितलं होतं। मला माहिती आहे की कुणीही तुझ्या घरी फोन करणार नाही किंवा तुझ्या घरी जाणार नाही, या दोन्ही अटी मान्य केल्यात, पण मी नाही आधीच्या सेल्स मॅनेजरने, राईट? तेव्हा नो मोर एक्सक्युजेस, सो यू हॅव टू गो, अंडरस्टँड? पण सर तरीही तेच होणार ना। आता 2 वाजता, 4 वाजेपर्यंत स्टेशनरी त्यांना पोहोचेल असं मी त्यांना कमिट केलं। शाळेचा रस्ता इथून ट्रॅफिक धरता 2 तासाचा आहे, त्यामुळे आता तू निघायला हवंस। ओके निघा तू। ओके सर। घे घे, इथली कॉफी खूप छान असते। हो आम्ही येतो ना नेहमी। आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे हम। हम? हम म्हणजे कोण? हम म्हणजे जिग्नेश, जिग्नेश जोशी। अच्छा आम्ही, हम म्हणजे जिग्नेश जोशी, बादशाच की नाही तू? म्हणजे जाऊ दे। थँक्स। म्हणजे खरं तर थँक्स मी तुला म्हटलं पाहिजे, पण मी म्हणणार नाही कारण लहान आहेस तू माझ्यापेक्षा, लक्षात ठेव। हां इट्स ओके अंकल। बरं जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांग, खरंच तुझ्या घरी कोणी नव्हतं? अंकल मार सच बोलणे से भी पडणी और झूठ बोलणे से भी। हां और जब मार पडणी आहे तब सच क्या और झूठ क्या? हां वैसे माझ्या घरी सगळे होते। सगळे होते ना, मला वाटलंच होत। पण घरी कोणाला माहित नाही ना की मैंने आपको पैसे दिए। 4 लाख रुपये? पण जमा कसे केले एवढे? ते जाऊ दे। नाही जाऊ दे कसं, तुझ्या बाबांनी तुला विचारलं नाही काही? नाही नाही। तुला माहिती
लहानपणी माझ्या हातून 40 रुपये हरवले होते फक्त, तर माझ्या बाबांनी 40 दिवस सुनावलंय मला. कळत नाही ही गोष्ट घरामध्ये कळत कशी नाही तुमच्या कोणाला? एकत्र राहताना सगळे कान आणि डोळे बंद करून राहता का? अरे अंकल, आँख कान मुंह सब बंद करके पापा पैसे दे देते हैं. शायद गुजराती बाप को पता होता है उसका बेटा कितना भी पैसा खर्च कर ले, लेकिन उतना ही पैसा वो वापस लेकर भी आएगा. अंकल, हम लोग इन्वेस्टमेंट ज्यादा करते हैं, खर्चा कम. हाँ, लक्षात ठेव, ही सगळी आदितीसाठी इन्व्हेस्टमेंट असेल ना, तर रिटर्न्स मिळणार नाही तुला. हां, सांगून ठेवतो. नाही नाही अंकल, तुम्ही असा नक्का विचार करू. नाही नाही, मी बरोबर ओळखतो तुम्हा लोकांना. ते विचार डोक्याने करायचा का हृदयाने हे बरोबर माहिती असतं तुम्हाला. बिझनेस मधनं भावना कशा शोधायच्या आणि भावनांचा बिझनेस कसा करावा हे खरं तर तुमच्याकडनं शिकलं पाहिजे कोणीतरी. थँक्स अंकल. थँक्स. चढला लगेच हरभऱ्याच्या झाडावरती. कोणचं झाड? हरभरा. हरभरा वो मैंने देखा नहीं है. जाऊ दे रे, तुला कळायचंही नाही. घे, बोजून घे नीट. गरज नाही का? वधारे नाही होई. आय मीन जास्त असूच शकत नाही कारण तुम्ही देणार नाही, आणि कमी पण असूच शकत नाही कारण नाही तो मैं आऊंगा ना वापस लेने के लिए. बरोबर, कळलं. हे बघ, आता पैसे दिलेत, हिशोब संपला. वो अंकल, मैंने कविता लिखी है, जाते जाते सुनाओ. तू कविता लिहिलीस? ऐकवा कविवरी, ऐकवा. अरे प्यार तो किमती है, प्यार तो किमती है, हम उसे छिनते नहीं. ये 4 लाख तो फूटी कौड़ी है, उसे कागज के पत्तों में गिनते नहीं. अरे प्यार के बदले पैसे कैसे, प्यार के बदले पैसे कैसे, प्यार दो वो बुरा नहीं. कर्ज दिया है प्यार का, कर्ज दिया है प्यार का, पैसों का सौदा पूरा नहीं. नहीं नहीं, असू दे मी देतो, नहीं तो 100 वेळा ऐकून दाखवशील मला. ओके अंकल, बाय. बाय बाय. पैसे का सौदा पूरा नहीं. घर तुझे नी माझं, घर श्रीमंताचं. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.